या देवी सर्वभूतेषु स्वस्ति रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। नवरात्रीचे दिवस सुरू आहे। आज मी माझ्या बहिणीला भेटायला आली आहे। आज तिच्याकडनं छान छान रेसिपी आपण पाहायला आलेलो आहोत। ती पण सुगरण आहे आणि तिने इंजिनिअरिंग केलंय, मेकॅनिकल इंजिनिअर केलेलं आहे आणि ती आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शिकवते। तू काय करतेस? मी मेकॅनिकल डिझाईनचं कटिया जे सॉफ्टवेअर आहे त्याचे मी ऑनलाईन क्लास घेते। अच्छा, खूपच छान। सगळेजण वेगवेगळ्या काय काय करत असतात त्याचं कौतुक आहे मला, म्हणूनच आज मी तिच्याकडे आलेली आहे। आपण नारी सन्मान करतोय, नवरात्र सुरू आहे आणि आज ती आपल्याला कुठली तरी छान रेसिपी करून दाखवणार आहे। आज तू कुठली रेसिपी करून दाखवणार आहेस? मी सिटकॉनचे चीज कॉर्न बॉल्स। तिचं इंजिनिअरिंग हे तुळजापूरला झालेलं आहे। तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आपल्याला माहितीच आहे सर्वांना। तर ती तिथले काही अनुभव सांगणार आहे, तिच्या आठवणी सांगणार आहे, तर तू सांगशील का? हो, मी 4 वर्ष तिकडे इंजिनिअरिंगला होते आणि नवरात्रातलं तिचं वातावरण अगदी वेगळंच असायचं। अगदी नवचैतन्य आल्यासारखं गावात असायचं, सगळीकडे एकदम भक्तिमय वातावरण असायचं आणि तिथे कोणीही गादी वापरत नाही किंवा या दिवसात चप्पल वापरत नाहीत का, आणि मोस्टली सगळ्या जणांचा तर उपास असायचाच असायचा। आणि आम्ही जेव्हा हॉस्टेलवर होतो तर तेव्हा इतर वेळेस आम्हाला डायरेक्ट एंट्री असायची दर्शनासाठी, पण जेव्हा नवरात्राचे दिवस होते तेव्हा आम्ही मात्र सगळ्या मैत्रिणी पहाटे 4 उठून सकाळी सकाळी दर्शनाला जायचो। इतकं प्रसन्न आणि छान वाटायचं, ते आठवणी खरंच खूप छान आहेत। अजूनही इतकं छान वाटतं आठवलं तरी। आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। ही रेसिपी ना सगळ्या लहान मुलांची सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे आणि आपल्याला पण कधी लहान मुलांची किंवा मुलांच्या पार्टीसाठी आधी पण प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवता येते आणि ऐनवेळेस तळून गरम गरम मुलांना सर्व्ह करता येतं। मी आता 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते आता आपण स्मॅश करून घेऊयात। आता आपण त्याच्यात एक एक सगळे जिन्नस टाकत जाऊयात। आधी आपण याच्यात घालूयात कांदा बारीक चिरलेला। मी 1-2 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे टाकते, जास्त नाही टाकायचे कारण मुलं खाणार आहेत तर थोडंसं त्यांना तिखट लागू शकतं। थोडी कोथिंबीर, पनीर मी हे किसून बारीक करून घेतलेलं आहे ते घालूयात। हे ऑप्शनल पण आहे, हे घातलंच पाहिजे असं काही नाही, पण हे छान लागतं। आणि यातला मेन इन्ग्रेडियंट आहे तो स्वीट कॉर्न, जे मी उकडून ड्राय करून घेतलेत। थोडंसं मीठ घालूयात चवीप्रमाणे। मिरेपूड, थोडंसं 1 चमचा चाट मसाला आणि थोडेसे चिली फ्लेक्स। आता आपण हे सगळे छान एकजीव करून घेऊयात। मी मिक्स करून घेते सगळं। हे आता आपलं चीज बॉलसाठीचं सारण तयार झालेलं आहे। मग कोटिंगसाठी आपण घेतलेले 3 चमचे मैदा आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेले 1 चमचा कॉर्नफ्लोअर, आणि शिवाय आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी मिरेपूड, थोडंसं मीठ। मीठ थोडंसंच घालायचं कारण आपण ऑलरेडी घातलेलं आहे। आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात अगदी। आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण ह्याची घट्टसर अशी पेस्ट करून घेऊयात। आता आपण जसं पुरण भरतो ना तसं त्याप्रमाणे या सारणाच्या ह्याच्यामध्ये हे बारीक केलेलं मी चीज भरणार आहे आणि आतमध्ये चीज भरून हा वरण पॅक करायचा। आणि याला असा गोल शेप द्यायचा। आता मी हे जे मी तयार केलेले चीज बॉल्स आहेत तर ते आता मी हे जी पेस्ट तयार केली होती मगाशी त्या कोटिंगमध्ये डीप करून घेते। आणि नंतर हे जे ब्रेड क्रम्स आहेत
त्याच्यामध्ये हे घोळवून घ्यायचे पूर्ण सगळीकडनं, आणि घोळून झाल्यानंतर साईडला मी हे सगळे एक एक करून घेते आणि मग आता आपण एकत्र ते तळूयात। हे चीज बॉल आता आपले तळण्यासाठी रेडी आहेत, आता आपण हे सगळे तळून घेऊयात। गोल्डन ब्राउन छान रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचंय। मग ते मस्त कुरकुरीत होतील, कारण असा गोल्डन ब्राउन आला की त्याला काढायचं बाहेर। हे आपले चिजकॉर्न बॉल रेडी आहे, ते कुठल्याही सॉस बरोबर चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हे आवडतील। खूपच इंटरेस्टिंग आणि छान रेसिपी अर्चनाने दाखवली आहे, खूप मजा आली मला तिच्या बरोबर। आम्ही एरवी स्वयंपाक करतोच, पण आपला हा प्रॉपर युट्यूब साठी जो व्हिडिओ काढला गेलाय ते करत असताना आम्ही खूप एन्जॉय केलं, मजा आली। तुला कसं वाटलं? मलाही खूप छान वाटलं। मी असं पहिल्यांदाच कुठल्या तरी चॅनलवर दाखवते आहे, तर एक वेगळा अनुभव होता। माझ्या बहिणींनी युट्यूब चॅनल चालू केलं, खरं तर ती सुरुवातीपासूनच खूप सुगरण होतीच। तिला खूप छान छान पदार्थ यायचे आणि ती आवडीने सगळ्यांना खाऊ घालायची, पण आता ती यूट्यूब चॅनलमध्ये ती वेगवेगळे पदार्थ दाखवते, तिने याच्यामध्ये तिची खूप प्रगती केली। मला खरंच तिचा खूप अभिमान वाटतो। मी माझ्या मनातली गोष्ट आणखी तुम्हाला शेअर करायची आहे की मला जो स्वयंपाक येतो त्यातला 90% मला तिनेच शिकवला आहे। मला लग्नाआधी अजिबात काही स्वयंपाक यायचं नाही। मुली साधारण आईला फोन करून विचारतात की आई हे कसं करायचं, पण मी हिला खूप त्रास देत होते आणि हिच्याकडनंच मी खूपशा गोष्टी शिकले। तर मी हिच्या वतीने आज तुम्हाला सर्वांना सांगते की तुम्ही हिचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।